सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंदमाधवं। गणेश प्रिया योगी राजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माधा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता श्री गजानन परम पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, परम पूजनीय माझे तीर्थरूप श्री विष्णु महाराज पारनेरकर यांना या सायं संध्येच्या समय साष्टांग प्रणिपात करून ग्रंथराज पूर्णवादाला या ठिकाणी अभिवादन करून उपस्थित सर्व माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आणि माता भगिनींनो, देवानी आपल्याला ह्या पूर्णवाद ग्रंथराजाच्या पूर्णवाद प्रबोधाच्या अभ्यासाला अतिशय चांगले मुहूर्त दिले। अनेक मुहूर्तांपैकी मोठा मुहूर्त असलेला आजचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया। ज्या दिवशी सामाजिक प्रथेप्रमाणे असं आपण म्हणूया किंवा आपल्या सांस्कृतिक भूमिकेने आपण म्हणूया, सोनं विकत घ्यावं असं एक प्रथा आहे। पण ज्या गोष्टींनी आपलं जीवन सोनं होऊ शकतं असा अभ्यास, असं तत्वज्ञान जे आपल्याला सद्गुरूंनी दिलंय ते जर आपण परिधान केलं तर त्याच्या इतका मोठा मुहूर्त नाही असं मी समजतो। आपण हा अभ्यास जो करत आहोत बंधू भगिनींनो, हा अभ्यास तत्वज्ञान म्हणून नुसतं पाहू नका। याच्यातले जे काही बारकावे, जे काही अभ्यास आपण विचारात घेत आहोत ते ह्या ग्रंथांतर्गत आलेले काही मुद्दे आहेत असं बारीक त्याच्यावर विचार करून त्याच्यावर नुसता थोडक्यात म्हणायचं झालं तर त्याला मोघम ठेवू नका। यातला जो जो विषय आपल्याला अभिप्रेत आहे, जो जो विषय आपल्याला कळाला आहे, समजला आहे, योग्य वाटतो आहे, तो सर्व विषय जीवनात आत्मसात करण्यासाठी आहे। हा एक फार महत्वाचा अभ्यास तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। नाहीतर आपण प्रवचन अनेक ऐकली आहेत आतापर्यंत, पण पूर्णवाद ग्रंथराजाच्या अभ्यासाविषयी बोलताना मात्र नेहमी लक्षात ठेवायचं की दादांनी सद्गुरूंनी सांगितलेला प्रत्येक शब्द हा सिद्धांत आहे, प्रत्येक वाक्य हे सिद्धांत आहे, आणि त्या सिद्धांतावर हुकूम आपण जेव्हा जेव्हा ह्यातलं वाक्य घेऊन किंवा जगताना एखादं वाक्य त्या काळी आठवावं त्यावेळी ते आठवावं आणि ते आपल्या जीवनात उतरवावं, असा जर का आपण आपल्या जीवनाला सवयीचा भाग करून घेतला तर आपलं जीवन सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला आजच्या ह्या अभ्यासाच्या निमित्तानं व्यक्त करावा वाटतो। आणि असं जीवन आमचं सर्वांचं, तुमचं आमचं सर्वांचं सोन्यासारखं व्हावं, सुवर्णासारखं व्हावं, आणि आपण खऱ्या अर्थानं आपल्या सद्गुरूचे सोनं ठरावं, सोन्या ठरावं, त्यांनी आपल्याला या सोन्या बाया असं म्हणावं आणि आशीर्वाद द्यावे
अशी मागणीच आपण अक्षय तृतीयाच्या निमित्तानं मागू आणि आमचा अभ्यास आमच्या जीवनात अक्षय रूपानं राहो अशी शुभेच्छा या निमित्तानं देतो. काल आपण पूर्णवादाच्या ह्या अभ्यासाच्या अंतर्गत मंत्रशास्त्राचा थोडासा विचार केला. वेद आणि मंत्रशास्त्र असा आपण विचार करत असताना आपण असं एक पाहिलं की हे वेद जे आहेत हे वेद हे या विश्वाबरोबरच निर्माण झालेले आहेत. विश्व जसं निर्माण होत होतं तसे तसे वेद निर्माण होत होते. विश्व निर्माण करताना जे निश्वास ईश्वराचे निघत होते ते निश्वास म्हणजे वेद आहे, त्याच्यातले मंत्र आहेत असं काल आपण पाहिलं. जसं हे पृथ्वी तयार होत होती तसा एक एक मंत्र अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देवऋत्विजम होतारम रत्नधातमम अग्निः पूर्वेभिरऋषिभिः ईड्यो नूतनेवृतः स देवामेह वक्षति अग्निना रैमश्नवत ओषमेव दिवे दिवे यशसं वीरवत्तमम. असे एक एक मंत्र जणू काही ईश्वराचे निश्वास. हा अग्निमिळे हा पहिल्या ऋग्वेदातला अष्टकातला पहिला अष्टकातला मंत्र आहे. जणू काही हे निघत होते आणि प्रत्यक्ष ऋषी त्याला प्राहत होते, दर्शन घेत होते आणि एक एक मंत्र निघत होते हा आपल्याला अभ्यास काल आपण पाहिला. आणि जशा जशा वस्तू निर्माण होत होत्या त्या वस्तू प्रत्येक वस्तू ही विश्वातली ईश्वर रूप आहे किंवा तो ईश्वर रूपानच त्याच्या स्वतःच्या रूपानच तो जन्माला घालत होता आणि त्या जन्माला घातलेल्या वस्तूसाठी प्रत्येक वस्तूसाठी एक मंत्र तो म्हणत होता किंवा निर्माण करत होता असं हे दर्शन काल आपण घेतलं. म्हणून त्याच्यात आपण एक महत्वाचा अभ्यास घेतला तो थोडासा गायत्री मंत्राचा आपण थोडा जास्त अभ्यास कालच्या त्याच्यातून घेतला कारण तो चारही वेदांमध्ये आला आहे असं मी तुम्हाला काल सांगितलं. पूर्णवादाच्या दृष्टीने हे चिंतन हा अभ्यास हे फार महत्वाचं आहे. पूर्णवाद हा सिद्धांत ग्रंथ रूपानं आपल्याला माहिती आहे. पूर्णवाद हा ग्रंथ रूपानं लिहिलेला आणि पूर्णपुरुष हे सिद्धांत रूपानं महाराजांनी याचा अभ्यास केला हे आपल्याला सर्वांना विदित आहे. ईश्वराचा पूर्ण स्वरूपाचा अभ्यास ज्यांनी केला त्यांना वैदिक म्हणतात असंही आपण वैदिकांची भूमिका पाहू शकतो. आणि तो कसा केला तो कशा पद्धतीनं झाला हे ज्यांनी पाहिलं त्यांना डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात आणि तो ज्या पद्धतीने मांडला त्याला पूर्णवाद म्हणतात. अशी आपण पूर्णवादाची एक अभ्यासाची भूमिका घेऊ शकतो. वेदातले कुठलेही वचन किंवा कुठलीही ऋचा मग ती वेदातली असो उपवेदातली असो ऋग्वेदातली चारी वेदांमधली असो किंवा उपनिषदांमधली असो ती प्रत्येक ऋचा प्रत्येक मंत्र हा पूर्णवादाला धरून आहे हे आपण अत्यंत अभिमानानं सांगू शकतो. इतरांनी जो अभ्यास केला तो थोडासा आपल्याला विचारा करता आहे सर्व विचारा करता आहे की इतरांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांनी मूळ संहिता आपण ज्याला म्हणत असतो ऋग्वेदाची मूळ संहिता आहे मी ज्याचा आत्ता तुम्हाला मूळ संहितेच्या पहिल्या अष्टकातला पहिल्या अध्यायाचा पहिल्या वर्गाचा तुम्हाला मी मंत्र म्हणून दाखवला अग्निमिळे पुरोहितम हा पहिला वर्ग आहे जिथून ऋग्वेद सुरू होतो. ह्या ऋग्वेदाच्या जशा संहिता आहेत तशा सर्व मंत्र सर्व वेदांच्या संहिता आहेत आणि त्या प्रत्येक संहितेचा त्यांनी विचार न करता उपनिषदात्मक जे उपवेद आहेत
उपनिषद जे लिहिले गेलेले आहेत त्या उपनिषदांचा विचार जास्त घेतल्या कारणानं ते मूळ संहितेपासून दूर राहिले. हा एक थोडासा अभ्यास आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे अडचण अशी झाली की त्यांनी, मी काल आपल्याला हा सिद्धांत थोडासा सांगितला की त्यांनी आपण जे काही मांडलं आहे ते वेदात कुठे सापडत आहे का याचा विचार केला. आणि मग त्यांना जिथे उपनिषदात वगैरे जिथे कुठे ते मंत्र सापडले ते मंत्र त्यांनी घेतले आणि त्याप्रमाणे आपलं तत्वज्ञानाची निर्मिती केली. याच्या विरुद्ध डॉक्टर पारनेरकर महाराजांनी केलं आणि ते म्हणजे की वेदात जे आलेलं आहे ते आपल्या तत्वज्ञानात कसं मांडता येईल, नव्या काळाप्रमाणे त्याचा विचार कसा ठेवता येईल आणि त्याची मांडणी त्याप्रमाणे कशी करता येईल, हा विचार डॉक्टर पारनेरकर महाराजांनी केला. त्यामुळे ह्या दोन्ही सगळ्या तत्वज्ञानांमध्ये आणि पूर्णवादामध्ये जो फरक आहे तो हा आहे. आणि त्याच्यामुळे झालं असं की इतर तत्ववेत्ते एकांगी झाले आणि पूर्णवाद पूर्णांगी झाला, तो पूर्णाद्वैताला पोहोचला. त्याचं कारणच हे आहे की त्यांनी सर्वतोर विचार केला, परिपूर्ण विचार केला, त्रिकांडात्मक विचार केला. पूर्णवादाची साधनाच त्रिकांडात्मक आहे हे आपल्याला सर्वांना विदित आहे. त्यांनी त्रिकांडात्मक विचार केला. कोणी म्हणे तर विष्णूच्या रूपाला विचारात घेतलं, कोणी आत्म्याच्या रूपाला, कोणी ब्रह्माच्या रूपाला. ज्याला जसं दर्शन होईल ते एकांडा एका याच्याप्रमाणे गेले आणि एकाच भूमिकेला सत्यत्वाला प्रतिपादन करून त्याप्रमाणे अत्वात आपल्या तत्वज्ञानाची पूर्तता केली. आणि डॉक्टर पारनेरकर महाराजांनी मात्र पूर्ण पुरुषाचं स्वरूप जे वेदात आहे त्या पद्धतीने सर्व ओळखून त्रिकांडात्मक साधनाचा विचार करून पूर्णवाद प्रकट केला आणि मी त्यामुळे ते पूर्णापर्यंत पोहोचू शकले. हा अभ्यास तुम्ही आम्ही अभ्यासाकरता लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून काल आपण वेदांचा आणि मंत्राचा आपण अभ्यास केला. आणि म्हणूनच डॉक्टर पारनेरकर महाराज या ठिकाणी आपल्याला ग्रंथांतर्गत सांगतात की सर्व पाहिलं सर्व ऐकलं पण तरी सुद्धा मला माझं स्वतंत्र काहीतरी मांडायचं आहे. हे जे डॉक्टर पारनेरकर महाराजांचं त्याच्यातलं आपण अगदी असं म्हणलं तरी चालेल की अभिवचन आहे की मला हे मांडायचंय आणि मी हे तुम्हाला मांडून देणार आहे. हे जे महाराज आपल्याला सांगतायत त्याचं मूळ कारणच हे आहे की त्यांनी वेदाधारे हे सर्व घेऊन पुढे गेले. म्हणूनच आपण बंधू भगिनींनो स्पष्ट रूपानं सांगायचं म्हणजे थोडासा या वेळेच्या अभ्यासामध्ये आपण वेदाचा अभ्यास करत आहोत, मंत्रशास्त्राचा अभ्यास करत आहोत. मंत्रशास्त्र आणि वेद हे आपल्याला समजून घेतलेच पाहिजे. मी काल आपल्याला सांगितलं की याच्यात भेदाभेद नाही ही भूमिका लक्षात ठेवूनच आपण केलं. आणि म्हणून आपण काल गायत्री मंत्रावर आलो. त्या मंत्राची आपण शक्ती काय, जसं आता जगदीश रावांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण त्याची महत्ता काय, आपण त्याच्यासाठी सर्व काय आहे हे आपण सर्व समजून घेतलं. आणि आपण हा अभ्यास कशासाठी केला असा जेव्हा आपल्यासमोर प्रश्न आला तेव्हा हा प्रश्न आहे तो याच्यासाठीच की हा अभ्यास पूर्ण पुरुषाचा सिद्धांत समजून घेण्यासाठी केला, पूर्ण पुरुषाच्या स्वरूपाची निश्चिती समजून घेण्यासाठी केला. अनेक सूत्रांचा अभ्यास, सूक्तांचा अभ्यास केला, अनेक भूमिकेचा अभ्यास केला, पण त्यातले आपण दोन मुद्दे काल, दोन, एक मंत्र आणि एक सूक्त, असे दोन सूक्त आपण विचारात घेतले. मंत्र कोणता घेतला, आपण थोडासा गायत्री मंत्र आपण ज्याला म्हणतो तो घेतला. आणि सूक्त जे घेतलं ते आपण थोडस जास्त अभ्यासलं, ते वामीय सूक्ताचा अभ्यास घेतला. हे आपल्याला सर्वांना कालपर्यंत माहिती आहे. आता इथे आपल्याला जेव्हा अभ्यास करायचा म्हणला तर दोन मुद्दे आपल्या समोर उपस्थित होतात की परब्रह्म पण सर्व व्यापक आहे आणि पूर्ण पुरुष पण सर्व व्यापक आहे. मग या दोघांच्या सर्व व्यापकतेमधला फरक काय आहे हे आपल्याला कुठे वेदात दिसतं का, वेदात अभ्यासता येतं का, आपल्या चिंतनात कुठे आजपर्यंत आला आहे का, विचारात घेतलंय का? आलेलं भरपूर आहे, दादांनी खूप वेळा सांगितलंय, त्याचा आपण प्रबोध करून घेतला आहे की नाही हा मुद्दा आहे. त्यांनी काही वेळा आपल्याला त्याचा बोध करून दिलाय, सांगून दिलंय की अरे हे अशामुळे असं झालं, अशामुळे असं झालं, जे अनेक प्रवचनं दिली, व्याख्यानं, अभ्यास शिबिर, सगळं काही दिलं आपल्याला, बरंच काही गोष्टी करून घेतल्या. पण त्याच्यातला मूळ हा फरक आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. मुळात तर आपल्याला पहिले हीच भीती वाटायची की नेमकं ब्रह्म काय आणि त्याची ब्रह्माची व्यापकता काय असती. पण आपल्याला देवाच्या कृपेने ही संधी मिळाल्यामुळे आपण थोडासा त्याचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी करून घेतला की सर्व व्यापकता काय असते. ते आपल्याला कालपर्यंतच्या अभ्यासाने कळालं की
दशधा व्यापून जे उरणार असतं त्याला सर्व व्यापकता म्हणतात असं आपण पूर्ण पुरुषाच्या माध्यमातून काल पाहिलं. पण या दोघांच्या सर्व व्यापकतेत काहीतरी फरक असल्याशिवाय आहे का? आणि तो फरक नक्की वेदाने सिद्ध केलाय हा निश्चित आपल्याला अभ्यास माहिती असणं गरजेचं आहे. पण आता ही सर्व व्यापकता जी आहे, तर जसं आपण पूर्ण पुरुषाच्या सर्व व्यापकतेचा विचार करताना आपण काल ध्यानाचा मंत्र घेत असतो, सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद, ही त्याची सर्व व्यापकता आपण जाणतो, एक आपल्याला अभ्यास करता तोही आपण काल मंत्राचा विचार केला. पण कधी कधी एक श्रुतीची एक थोडा स्वभाव आहे असं आपण म्हणूया, या श्रुतीला सुद्धा एक स्वभाव आहे. काय? कधी कधी तुम्हाला मी एक अभ्यासाकरता म्हणून सांगतो की आपण दादांनी आपल्याला एखादी गोष्ट करायला सांगितली आणि आपल्याला ती लक्षात नाही आली तर तुम्ही आमच्यासारखे जे कोणी असतात बाहेर उभे असलेले समजा त्यांना तुम्ही विचारता, आमच्यासारख्याला सांगता आलं तर ठीक आहे, नाही सांगता आलं तर ते तसंच निघून जातं. पण ते जे कधी कधी सद्गुरूचं बोलणं असतं की बघ करून हरकत नाही, आता ते घ्यायचं कसा हा प्रश्न असतो. याला काय म्हणतात? ह्या बोलण्याला मोघम बोलणं म्हणतात, मोघम. आणि म्हणूनच आपल्याला एक आणखीन असं सांगितलेलं आहे की हाच भाग श्रुतीमध्ये सुद्धा आहे आणि श्रुती सुद्धा कधी कधी मोघम बोलते. डॉक्टर पारनेरकर महाराजांचं एक वाक्य आहे पूर्णवादात, श्रुती मोघम बोलते, आणि हे जाणून घेणं अपेक्षित आहे. आता हे मोघम बोललेलं जर आम्ही प्रत्यक्ष बोललेलं जाणत नसेल तर हे मोघम बोललेलं कसं कळावं हाच तर प्रश्न आहे. मोघम बोललेलं कसं कळावं? आपल्याला दादांनी प्रत्यक्ष तू इथे राहा दोन दिवस असं प्रत्यक्ष सांगून आपल्याला कळतं का की आपल्याला का राहायला सांगितलं असेल? नाही नाही, मला ऑफिस आहे, कपडे नाही आणले, धोतरच नाही आणलंय, सोळं आणलं नाही, टोप्या, काय जे काही आपले प्रश्न असतील ते आपले प्रश्न. म्हणजे आता हे तर प्रत्यक्ष आहे ना, आणि पण कधी कधी महाराज असं म्हणतात की त्याच्यासाठी तुला इथे राहावं लागेल. आता हे थोडस मोघम बोलणं झालं, होऊ शकतं असं थोडस मोघम की तुला त्याच्यासाठी हे करावं लागेल, काहीतरी अशा कुठल्या तरी पद्धतीने सद्गुरू आपल्याला जसा मोघम बोलतो तशी श्रुती सुद्धा मोघम बोलत असते. हा आपल्याला अभ्यास थोडासा करणं अपेक्षित आहे. शंकराचार्यांनी जसं स्पष्ट असं म्हणलं, आपण थोडासा अभ्यासात विचार करू की परब्रह्म ब्रह्म हे सत, ब्रह्म सत्य हा शब्द किंवा वाक्य त्यांनी काही स्पष्ट म्हणलं, ते काही मोघम बोलले नाही. आपल्याला अभ्यास करता आता तुम्हाला हा सगळा मी जे जे वाक्य सांगेन त्याच्यात माझ्या ह्या दोन्ही शब्दांचा थोडा थोडा जिथपर्यंत लावता येईल तिथपर्यंत तुम्ही प्रयास करा, विचार लावा. शंकराचार्यांनी स्पष्ट रूपानं असं सांगितलं की ब्रह्म सत्य जगन मिथ्या आहे, जे काही त्यांचं वाक्य ते स्पष्ट, त्यांनी काही कुठे असं मोघम बोललेलं नाहीये. मोघम बोलण्याचा उद्देश काय असतो हा एक फार महत्वाचा भाग आहे. आपण उदाहरणाखाते तुम्हाला मी सांगतो की आपण सर्वजण जीवन कला मंडळ दादांकडे जात, एक आपण उदाहरण घेऊ, हा उदाहरणासाठी आहे, परत कोणाला कोणाला काही आपल्याला काही म्हणायचं आहे काही कोणच्या जीवन काही नथिंग डुईंग, आपल्याला एक फोकस आहे पूर्ण पुरुषाचा आणि आपण वेदाचा अभ्यास करतोय. श्रुती जर मोघम बोलते तर त्याचं काय उत्तर आहे आणि काय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट, वी शुड हॅव टू फाइंड इट आउट कि वाय का हा प्रश्न आपणच आपला. मी तुम्हाला परवा सांगितलं होतं की आपले आपण प्रश्न शोधायचे आणि काढायचे आणि उत्तर घ्यायचे, मस्त मजा येते, असं खेळवायला मजा येते. ह्या हातातून ह्या हातात घ्यायचं, या हातातून ह्या हातात घ्यायचं, जरा बॉल खेळणे, जरा म्हणतात ना पाऊतच आहे, त्याला मोघम का बोलते, टाक मारला इकडे आपल्या हातात आला, आता ही मोघम बोलते खरं बोलते, परत इकडून हातात मारला, हे असा अभ्यास, याला खेळीमेळीचा अभ्यास म्हणलाय आपण. ज्या म्हणतो ना खेळीमेळीच्या वातावरणात अभ्यास केला पाहिजे, कसा सहज झाला पाहिजे, सहज वाटलं पाहिजे, एखादा प्रश्न उपस्थित करायचा त्या प्रश्नावर खेळायचं, परत तो चेंडू कुठेतरी दुसऱ्याच्या याच्यात टोलवायचा आणि मग तिथून परत रिबाउंड येईपर्यंत आपण आपला विचार करायचा की हा नेमका आता कसा येईल बघू आणि मग आपली ऍक्शन घेऊन परत त्याला मारायचा, असं खेळ रंगवायचा. तसं हे रंगवण्याचं आहे, रंगवण अभ्यास म्हणजे असं रंगवण आहे, आपल्या खेळाला आपल्याला विषयाला रंगवण आहे, रंगवायचं आपण रंगत जायचं, कोणी रंगवणं रंगवा आपल्या ह्याच्यात आपण रंगायचं असतं.
जो स्वतःत रंगतो आणि दुसऱ्यालाही रंगवण्याचा प्रयत्न करतो त्याला श्रीरंग पावतो असं आपल्याला एक वाक्य सांगितलेलं की जो स्वतःत रंगून जातो आणि दुसऱ्याला प्रयत्न करतो रंगवण्याचा त्याला श्रीरंग पावतो अशी एक फार सुंदर व्याख्या महाराज आपल्याला सांगतात. तसं या श्रुतीच्या बाबतीत आपण विचार करताना की नेमकी मोघम का बोलते, आपण जीवन कला मंडळ सर्वजण जातो, अध्यक्षांचा एक प्रश्न असतो, एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन घेऊन गेलं की सचिव दुसरं काहीतरी सांगतो, सहसचिव असला तर तो तिसरं सांगतो, कोषाध्यक्ष म्हणतो कोष नाहीये, काय जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न घेऊन आपण आपल्या त्या सद्गुरु समोर जातो आणि जाताना दादा ते सगळे प्रश्न बाजूला ठेवतात. पहा तुम्हाला मी तुम्हाला अभ्यासाकरता सांगतोय, ते दादा या प्रश्नावर विचारच करत नाहीत आणि दादा नेमके ते सगळे प्रश्न बाजूला ठेवून तुम्हाला काहीतरी चिंतन 10-15 मिनिटं देतात आणि तुम्ही त्या सगळ्या चिंतनात पूर्ण रंगून जाता आणि बाहेर आल्यानंतर तुमचे प्रश्नच तुम्ही विसरून जाता आणि तुम्हाला लक्षात येऊन जातं की कुठल्याही परिस्थितीत आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. हा आपला अनुभव आहे, आता अभ्यास आहे, मी तुम्हाला अभ्यासाकरता सांगतोय. त्यावेळेस सद्गुरु जे आपल्याला प्रेरणा देत असतो ना ते प्रत्येकाच्या मनातलं काहीतरी ओळखून त्याला मोघम सांगून टाकत असतो की हा असं असं, मग आपोआप ते जे लक्षात येतं आणि त्याच्यावरून एक घडतं काय की प्रत्येकाला असं वाटतं की यार हे माझ्यासाठी होतं आणि मी जे बोललो हे सद्गुरूला आवडलं हे प्रत्येकाला वाटतं. तसं श्रुती मोघम याच्यासाठी बोलते की प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे आणि प्रत्येकाचा अनुभव त्याच्या दृष्टीने खरा असल्या कारणानं श्रुती कधी खोटं बोलत नाही पण ती मोघम बोलते आणि आहे त्या गोष्टीला खरं ठरवते. हे श्रुतीचं महत्व आहे. आलं का आपल्या लक्षात किती सुंदर आहे? आपण जर अभ्यासाचा विचार केला की काय आपल्याला सद्गुरु, आता हे आपल्याला सद्गुरु सुद्धा असं शिकवतो की नाही, सुंदर शिकवतो, पण आपल्याला कळतं का असं कधी? नाही कळत नाही. आपल्याला असं वाटतं यार झालं मीटिंग होऊन गेली, दादांनी असं सांगितलं तसं. नाही, हे सगळं मोघम, थोडस मोघम बोलायचं, प्रत्येकाला वाटायचं आणि प्रत्येकाला असं वाटतं. पहा तुम्ही कोणी, तुमच्यापैकी कोणीही गेला तर कोणीही दादांपासून नाराज होऊन येत नाही, एकही व्यक्ती त्याच्यातला नाराज होऊन देत नाही. एखादा अपोज करायला सुद्धा गेला असला तरी तो नाराज होऊन येत नाही. का? त्याला अपेक्षित असलेलं वाक्य ते मोघम रूपानं त्याच्यापर्यंत पोहोचवतात, हेच काम श्रुती करत असते. हे गोष्ट आपल्याला अभ्यासाकरता लक्षात ठेवायची. नाही तर काय होत? तसं त्या तसं घेतलं तर काय होत? त्याचंही आपल्याला उदाहरण लक्षात येऊ शकतं. समजा मी एखाद्याच वाक्य घेतलं, दादांनी सगळ्या मीटिंगला आल्यानंतर एखाद्याचं वाक्य घेतलं, एखादाच करत, तर काय होईल? ते एक कल्ली होईल. जाऊ दे, आता जगदीशरावांना सांगितलंय, त्यांना सांगितलंय, तर मग त्यांना सांगा आणि त्यांच्याकडूनच कार्यक्रम करून घ्या. एक कल्लीपणा तिथे येऊ शकतो आणि हे श्रुतीला एक कल्लीपणा आवडत नाही. सर्वांना घेऊन चालण्याचं काम जी करते तिला श्रुती म्हणतात, तिला वेद म्हणतात. आणि म्हणून वेदाला आणखीन एक शब्द आहे, तो शब्द गुरुचा पर्यायवाची आहे. कोणचा? गुरु माऊली. तसं वेद माऊली म्हणतात, वेदाला सुद्धा माऊली म्हणलेलं आहे. जेव्हा ती असं मोघम बोलते ना तेव्हा ती माऊली रूपात असते. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तत्वाची एकच अनुभूती घेणं यांनी काय त्रास होतो हे आपण वेदांतांच्या तत्वज्ञानावरून पाहिलंय आणि सर्वांना घेऊन चालण्याचा काय फायदा होतो हे पूर्णवादाच्या अभ्यासाने आपण पाहिलंय. सर्वांना, प्रत्येकाला घेऊन चालायचं, जगाला, जगदीश्वराला आणि जीवनाला सुद्धा घेऊन चालायचं, कोणाला सोडायचं नाही. अरे याला खोटं ठरवायचं, याला चूक ठरवायचं आणि एखाद्याला घेऊन बरोबर जायचं आणि त्याच्याप्रमाणे सर्व काही बरोबर आहे असं म्हणायचं आणि बाकीच्यांना नाराज करून त्यांना कुठेतरी साक्षी भावात ठेवून द्यायचं. अरे हा श्रुती असं कधी करू शकते का? म्हणून तर वेद महान आहे. महान कोण असतो? जो कोणालाही सोडत नाही. अलौकिक कोण असतो? जो कोणालाही सोडत नाही. गुरु कोणालाही सोडत नाही, देव कोणालाही सोडत नाही, वेद कोणालाही सोडत नाही आणि म्हणून ते महान आहेत, म्हणून ते अलौकिक आहेत. हा अभ्यास बंधू भगिनींनो आपण इतक्या बारकाईने कधी केलाय का की दादभाऊंच्या एका शब्दाचा
श्रुती मोघम बोलते या शब्दाचा आपण कधी इतका बारीकाने उल्लेख केला असता का? नाही नाही नाही, काल माझ्यासमोर असा प्रश्न आला जेव्हा माझ्यामुळे वाक्य आलं तेव्हा माझ्यासमोर हे सगळे उदाहरण आले. म्हणले यार असं आपला गुरु करतो का? मी उदाहरण लावतो. मी कधी कधी जास्तीत जास्त की गुरुची कृती याच्यात घालण्याचा प्रयत्न करतो आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे मला पटकन सापडते. मला एक भाग्य माझं असं की मला ते पटकन त्या दृष्टीने सापडून जातं. उदाहरण सापडू यार असं कधी कधी आपल्याची गुरु मोघम आपल्याला कळत येतं. आज कळालं आपल्याला का सर्वांना घेऊन मग गुणेशचं ऐकलं तर काय होतं? मग गुणेश तर माझा मुलगा आहे. नाही 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 नाही, गुणेश मुलगा आहे आणि बाकी शिष्य आहेत असा जर त्यांनी भेदभाव केला तर मग ते गुरु काय? हा देव आहे आणि हा जग आहे असा जर वेदाने भेदभाव केला तर ते वेद काय? ते ईश्वर काय? हा फरक असतो नकोय, हा भेदभाव असतो नकोय. हे संपवण्यासाठी आणि पूर्णत्वाचं दर्शन घेण्यासाठी ज्याचा अभ्यास करायचा त्याला वेद म्हणतात. हे चिंतन बंधू भगिनींनो, आणि ह्या पद्धतीने ज्यांनी सर्व विचार करून त्या वेदाचा अभ्यास केला त्याला पूर्णवाद म्हणतात, आणि ज्यांनी केला त्यांना डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात. हे चिंतन तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि नाही तर एक गोष्ट फार महत्वाची होते, या वेदाचं मोठेपण जर लक्षात आलं नाही, आपल्याला जर हे कळालं नाही, तर एखादी गोष्ट आपल्यावर थोपवल्यासारखी वाटते. आपल्यावर एखादी गोष्ट थोपवली आहे, जबरदस्ती केली आहे. पहा तुम्ही आता, तुम्ही अभ्यासाच्या दृष्टीने विचार करा, तुम्हाला मोकळेपणाने सांगतो मी की तुम्ही शंकराचार्यांचं तत्वज्ञानाच्या बाबतीत झालेला अभ्यासाचा विचार करा आणि आपला पूर्णवादाचा अभ्यासाचा विचार करा. आपल्याला हे थोपवलेलं वाटत नाही, त्याचं कारण असं आहे की याच्यात सर्वांना समाहित करून घेतलंय. आणि त्याच्यात प्रश्न असा आहे की सर्व समाहित होतात का? नाही माहिती नाही. कोणाला अनुभूती होती का? नाही माहिती नाही. ब्रह्माची अनुभूती सगळ्यांनाच येते असं नाही, पण ज्यांना ब्रह्माची अनुभूती आलेली नाही ते सुद्धा याच्यामध्ये जग खोटं आहे आणि ब्रह्म सत्य आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करतात. मग हे थोपवणं झालं नाही तर काय झालं? अभ्यास करू आपण. मग हे थोपवणं नाहीये काय? की ज्याला अनुभूती येतच नाहीये, ज्याला अनुभूतीच नाहीये, ज्यांनी कधी त्या ब्रह्माचा विचारही केला नाही, तोही माणूस अगदी छाती ठोकपणे सांगतोय की हो ब्रह्म सत्य आणि जगन मिथ्य आहे. अरे तू कसला अनुभव घेतला? तू लावली होती का समाधी? तू पाहिला का तिथे जाऊन तो ब्रह्म? नाही. पण आम्ही पूर्णाची अनुभूती मात्र ह्याची देई ह्याची डोळा पाहू शकतो. आम्हाला असं वाटत नाही की हे जग आमच्यावर थोपवलंय म्हणून उलट आम्ही या जगाचा आनंद कसा घेऊ शकतो हे आम्हाला विचारण्यात येऊ शकतं. हे चिंतनच अतिशय निराळा आहे, हा अभ्यासच अतिशय निराळा आहे, हे भाग्यच अतिशय निराळ आहे. नाहीतर आपल्याला म्हणून नेहमी लक्षात ठेवा की श्रुतीचं मोघम बोलणं असो नाही तर स्पष्ट असो खडतर असो, त्याच्या प्रत्येक वाक्य न वाक्य शब्द न शब्द आपल्या कार्यासाठी उपयोगात आला पाहिजे, आपल्या तत्वज्ञानासाठी आपल्या सिद्धांतासाठी उपयोगात आला पाहिजे, हे आपल्या पूर्णवादाचं देणं आहे. तर आपण श्रुतीचा विचार केला, तर आपण पूर्णवादाचा विचार केला, नाहीतर आपण सर्वजण विचार करत राहू, आपणही समाधी लावण्याचा प्रयत्न करू, आपणही त्याचा साक्षीरूपाने हे घेण्याचा प्रयत्न करू, आत्मतत्वाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू, पण ते जमणं शक्य नाही. कारण ते एकांगी आहे आणि श्रुतीला वेदाला भारतीय परंपरेला एकांगी कोणताही मार्ग मान्य नाही ही गोष्ट सांगण्यासाठी तुम्हाला मी हा अभ्यास सांगितला. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणतात की अरे बाबांनो, महाराजांचं एक फार महत्वाचं वाक्य आहे. आता हे तत्वज्ञानातलं वाक्य असल्यामुळं त्याच पद्धतीचं वाक्य आहे, पण हे वाक्य तुम्ही लिहून ठेवा आणि नेहमी करता लक्षात ठेवा की प्रज्ञा प्राज्ञ व्यक्तीनी प्राज्ञ जीवानी, महाराजांचं वाक्य हा, प्राज्ञ जीवानी साक्षीवर केलेला हा आरोप आहे असं महाराजांचं एक फार महत्वाचं पूर्णवादातलं वाक्य आहे. मी याचा तुम्हाला ह्या प्राज्ञेचाही अर्थ सांगितलेला आहे, साक्षीचाही अर्थ सांगितलेला आहे, जीवाचाही अर्थ सांगितलेला आहे. आता पुढचा कसा आरोप आहे हे तुम्ही तुमचं समजून घेतलं तर बरं होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून याची अनुभूती येत नाही, आपल्याला याची अनुभूती घेता येते, त्या गोष्टीची अनुभूती येत नाही. आणि आपण ज्या माध्यमातून अभ्यास करत आहोत त्याची आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती घेता येते हा आपला अभ्यास आहे. आणि म्हणून त्या विषयाला
तर्क निष्पत्ती असं म्हणतात. फक्त तर्काची निष्पत्ती आहे, तो तर्क सुद्धा नाही असं स्पष्ट डॉक्टर पारनेरकर मला सांगतात. मी मुद्दामून थोडं हळू जातोय, आपल्याला एकानेक वाक्य कळावं याच्यातलं म्हणून. वेदाचं श्रुतीचं पूर्णवादाने काय केलंय, कसं पुढे गेलाय पूर्णवाद, आणि पूर्णवादाने कसा विचार केलाय, आणि पूर्णवाद वेद कसं बोलतो, वेद पूर्णवाद कसे बोलतात हा तर भाग आहेच आहे, पण पूर्णवाद वेद कसा बोलतो हे आपल्याला अभ्यासात घ्यायचं आहे. हेच तर आपलं काम आहे, आणि म्हणून आम्ही वेदापेक्षा वेगळे नाही हे आपल्याला ठरवून द्यायचं. आणि म्हणून ती वेगळी अनुभूती द्यायची नव्हती, वेदाला अशी अपेक्षित नव्हती, म्हणून वेदाने असा अभ्यास आपल्याला करून दिलाय, आणि म्हणून त्याला असं ते अलौकिक आहेत असं आपल्याला स्पष्ट रूपानं सांगितलेलं आहे. प्रत्येकाची अनुभूती निराळी, प्रत्येक शास्त्राची अनुभूती निराळी, प्रत्येक संतांची अनुभूती निराळी. तुकाराम महाराजांची अनुभूती आहे ती रामदास स्वामींना आली आहे का? नाही. रामदास स्वामींना आली ती ज्ञानेश्वर मौलींना आली आहे का? नाही. प्रत्येकाची अनुभूती निराळी आहे, पण प्रत्येकाला कळालं आहे हे महत्वाचं आहे. प्रत्येकाला त्या ईश्वराची अनुभूती आली आहे. रामदास स्वामींना रामाची अनुभूती आली असेल, तुकाराम महाराजांना पांडुरंगाची आली असेल, प्रत्येकाची आली अनुभूती आहे. जो जो ज्यानी ज्यानी अनुभूती घेतली आहे, पण तो प्रत्येकाने वेगवेगळी घेतली आहे, त्यांनी एकासारखी दुसऱ्याची अनुभूती आहे का? रामदास स्वामी जेव्हा पंढरपूरला जातात, आपल्याला माहिती आहे कथा, पांडुरंगाच्या दर्शनाला जातात आणि तिथे उभा राहिल्यावर तिथे विचारतात, अरे पांडुरंग कुठे गेला, इथे तर माझा रामच दिसतोय, किंवा मला तर इथे फक्त रामाचीच अनुभूती येते. कोणी म्हणते इथे पांडुरंगाचं मंदिर आहे का? ही वेगळी अनुभूती का? पण प्रत्येकानं आपल्या अस्मितेच्या भूमिकेतून, आपल्या अस्मितेवरून प्रत्येकानं घेतलेली ही अनुभूती सत्यांग आहे, आणि तीच सत्यांग पूर्णत्वाला मिळतं हे आपल्याला अभ्यासात शिकवलंय. आणि म्हणून प्रत्येकाची अनुभूती सत्य आहे, अनुभूती खोटी नाही यात तीळ मात्र शंका आहे. रामदासांची एक खरी आणि तुकाराम महाराजांची खोटी आहे असं आपण म्हणू शकतो का? वेदामुळे मी तुम्हाला सांगितलं, कोणी खोटं ठरत नाही, मिथ्या ठरत नाही, हेच त्याचे अलौकिकत्व आहे आणि हेच त्याचं महानत्व आहे. हे वेदाचा अभ्यास, हे वेदाचं चिंतन आहे, आणि ही भूमिका लक्षात येण्यासाठी आपण पूर्ण पुरुषाचा अभ्यास करत आहोत हे लक्षात घ्या. पूर्णाची अनुभूती आपण कशावरून घेत असतो? प्रत्येकाला, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपल्याला प्रत्येकाला आपल्या अस्मिता केंद्रावरून पूर्णाची अनुभूती घेत असते, आणि ती सत्यांग असते. आणि म्हणून त्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्वांचं सत्यांग हे खरं मानलं, त्याला पूर्ण म्हटलं, आणि प्रवेदाचं वैशिष्ट्यच हे आहे की प्रत्येकाला सत्य मानलं. तुम्ही एक, तुम्हाला एक वाक्य शब्द आठवत असेल, परम पूज्य दादांनी पूर्णवादाच्या प्रस्तावनेमध्ये ते तो शब्द घातलाय का? वेदाच्या आधारे आपण त्याचा विचार करूया की महाराज असं लिहितात की मला असं वाटतं की हा पूर्णवाद डॉगमा राहू नये असा एक शब्द आहे, तुम्ही वाचलाय सगळ्यांनी. तसं हे कुठलाही विषय डॉगमा राहू नये हे वेदाला अपेक्षित आहे, आणि पूर्णवादालाही हेच अपेक्षित आहे. आणि म्हणून सर्वांचं सत्यांग मिळून जे होतं ते पूर्ण सत्य आहे हे आपल्याला पूर्णवाद शिकवत. वेगळी अनुभूती तुमच्या माझ्या इष्टदेवतेची, प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे. तुम्हाला दादांची जशी अनुभूती आली आहे तशी मलाच आली पाहिजे असं आहे का? तुम्हाला भाऊंची अनुभूती जशी आली आहे तशी मला आली पाहिजे अशी आहे का? तुमच्या इष्टदेवतेची अनुभूती तुम्हाला आली आहे, माझ्या इष्टदेवतेची अनुभूती मला आली आहे. प्रत्येकाला वेगवेगळी अनुभूती आहे, पण आहे ती सर्वांची. कशाची अनुभूती आहे? आपण एक वाक्य कशाचं वापरतो? एक तर आपण म्हणतो गुरुकृपेची, किंवा आपण त्याला म्हणतो की उपासनेची. अंतिमत उपासना हे पूर्ण झालं की नाही? बाकी सगळ्यांचं ते सत्यांग झालं. माझ्या इष्टदेवतेची मला अनुभूती आली, त्याच्या इष्टदेवतेची त्याला अनुभूती आली, पण सर्वांनी म्हणून केली ती काय झाली? केली ती उपासना झाली. म्हणजे उपासना हे पूर्ण सत्य कसं ठरतं हे आपल्याला पूर्णवादातून लक्षात येत. प्रत्येकाची अनुभूती निराळी, पण एक सत्य, आणि हे सत्य सर्वांचं मिळून असतं, आणि त्यालाच पूर्ण सत्याचं दर्शन घडू शकतं हे आपल्याला डॉक्टर पारनेरकर महाराज आपल्या छोट्या छोट्या अनुभवावरून शिकवतात. हो, आपल्याला दादा बारीक बारीक अनुभवावरून शिकवतात. फक्त आपल्याला लक्षात घ्यायचंय बंधू वगैरे, हा अभ्यास जर आपण केला ना तर आपल्याला मजा येऊन जाईल. यार खरंच यार,
काय वेद आहेत, काय पूर्णवाद आहे, त्या बात कोणाला खोटं नाही हो, कोणी चूक नाही, सब बराबर हो, तूही बरोबर आहेस, हा नाही खरंच यार, पण आपण लगेच चिडून जातो की नाही तू तुला तुला काय कळतंय, आम्ही आता 50 वर्ष झाले पूर्णवादाचं काम करतोय, तिसरी पिढी आमची, आमच्या बाप दादापासून आम्ही पूर्णवादाच्या कार्यात आहे, तू आता नवा आलायस, तुला काय करणार आहे, तुला दादांच्या दर्शनाचं काय लक्षात येणार आहे, आम्हाला माहिती आम्ही काय आहोत, आला आपला आहो बरोबर बाबा, तूही मोठा मी मोठा, पण तरी सुद्धा सद्गुरू सगळ्यांना आपल्याला कोणाला सगळ्यांना पूर्णवाद हेच म्हणतो की अरे सगळ्यांना सांभाळून घ्या, सगळेजण सत्य असतात, त्याच्यात असे की तोही सत्य आहे काहीतरी तोही खरं सांगत असेल हे आपल्याला कळणं, हे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं, कार्याच्या दृष्टीने सुद्धा पाहायचं आणि तत्वाच्या दृष्टीने पण पाहत राहायचं, असं उभयविध पद्धतीने पूर्णवादाचं काम पाहत राहायचं. आता आपल्या जीवनात कुठे याचा विचार येतोय, कुठे सत्यांग आपण पाहतोय, आपण आपलं सत्यांग पाहतो, आपल्याला वाटत असतो आपण खरं आहोत आणि त्याला वाटत असतो तो खरा आहे, पण तिथे पूर्णाची ज्याला अनुभूती आली असेल, ज्यांनी उपासनेची अनुभूती घेतली असेल, त्याला असा विचार येतो की ठीक आहे मी पण बरोबर आहे आणि तू पण बरोबर आहे, याचा सुवर्णमध्य कसा काढायचा आणि खऱ्या पूर्णापर्यंत कसं पोहोचायचं, हा अभ्यास पूर्णवादाचा आहे. पूर्णवादाचं दर्शन जर आपल्याला घडलं आणि म्हणून तुम्ही आम्ही हे विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगतो या ठिकाणी, पूर्णाद्वैताची अनुभूती येण्याकरता द्वैताची अनुभूती आवश्यक असते, हा अभ्यास चिंतन तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही पण बरोबर आहात आणि मी पण बरोबर आहे आणि आपण दोघे मिळून एक पूर्ण आहे हे लक्षात येण्याकरता आधी तुम्ही आणि मी या दोघांचा अभ्यास होणं अपेक्षित असतं. म्हणून तर आपल्याला महाराज म्हणतात सत्यांगावरून दर्शन घ्यायचं. अरे जगही बरोबर आहे, जग म्हणतात जग दिसतं ते बरोबर आहे, इथे पूर्णवाद कसा आहे तो बघा, जग दिसतं ते बरोबर आहे, मी जीवन दिसतो तेही बरोबर आहे, नाही जग दिसतंय म्हणजे जीवन खोटं असलं पाहिजे असं आहे का, आणि जग जीवन खरं दिसतंय म्हणजे ईश्वर खोटा असला पाहिजे असं आहे का, नाही एक ईश्वर खरं आहे बाकी खरं अरे कसं होणार, द्वैत आहे पण आम्ही तिघ मिळून जे होतोय, ज्याला व्यापून उरलेला तो एक आहे तिघ मिळून जातोय, हाच तर पूर्ण पुरुषाचा दर्शनाचा भाग आहे. पण महाराजांनी वेदाच्या माध्यमातून किती सुंदर रीतीने सांगितलं की वेदाला कुठेही खोटं पाडू देत नाही, वेद कोणालाही खोटं पाडू देत नाही, उलट पक्षी द्वैताची अनुभूती घ्यायला लावतं आणि पूर्णाद्वैतीची सिद्धी करायला लावतं. हा फरक जर आपल्याला लक्षात आला, हा फरक जर आपण कळालं तर आपल्यालाही हा सर्व अभ्यास सर्व भूमिका आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून इथे महाराजांनी आपल्याला एक शब्द पूर्ण संपर्क ग्रंथात जो शब्द आलेला आहे त्याची इथे पुन्हा आठवण येते आणि ते म्हणजे आपल्याला सर्वांना फ्री विल दिलेला आहे, प्रत्येकाला वागण्याची वेगळी स्वतंत्रता अशी दिलेली आहे, फ्री विल दिलेली आहे का, ठीक आहे तू तुझ्या पद्धतीने अनुभूती घे यार, तू उपासना करून घे, तू आणखीन काही काम करून घे, प्रत्येकाने उपासनाच केली पाहिजे असं काही जरुरी आहे का, तू काम करून अनुभूती घे, तू अभ्यास करून घे, तू वेगवेगळ्या मार्गाने मार्ग कोणता निवडणं याला महत्वाचं नाहीये, सद्गुरूने तुला 2-3 मार्ग सांगितले तू कर, हा त्रिकांडात्मक साधना असली पाहिजे हा भाग निराळा आहे अभ्यासाच्या दृष्टीने त्याचा महत्व, पण समजा एखादा तुम्ही मार्ग निवडला की मी या मार्गाने जाईल, मग त्याच्यात मुख्य मार्ग आपण अभ्यास निवडला आणि अभ्यासात उपासना आणि काम केलं, ठीक आहे तू त्याच्यातून पोहोचून जाशील, एखाद्याने ठरवलं की नाही फक्त पूर्णादाचं कामच करायचं आणि मग त्याच्यात उपासना आणि अभ्यास करायचं ठरवलं, ठीक आहे पोहोचून जाशील, एखाद्याने ठरवलं की फक्त उपासनाच करेल पण मी त्याच्याबरोबर तेच पूर्णवादाचं काम म्हणून आणि तोच माझा अभ्यास म्हणून मी स्वीकारेल, पोहोचून जाशील, एका याच्या तिन्हीचे रूप आणून तू जर पूर्णत्वाकडे निघालास तर तू जिथे पाहिजेल तिथे निश्चित पोहोचू शकेल, हाच तर विश्वास वेद देतो, हेच तर विश्वास पूर्णवाद देतो, पण तू ठरव निश्चित आहे तुझी हा अभ्यास, म्हणून तिन्ही नाही तिन्ही मी आपण ज्याला म्हणतो की हे तिन्ही मी सांभाळता आले पाहिजेल आणि वेदाने एकच केलं की हे तिन्ही मी सांभाळ, तिन्ही मी संभाळ, ज्या तिन्ही मीचा आपण पूर्णवादा संपर्क ग्रंथात अभ्यास केला होता त्या तिन्ही मीला सांभाळणारे आमचे वेद आहेत, वेदांनी सर्वांना समाहित करून घेत. पूर्णाद्वैत सिद्धीसाठी सिद्धी असल्यावर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नेहमी अभ्यासात लक्षात ठेवा की ज्याला पूर्णाद्वैत सिद्धी आली आहे त्याला कुठेही भेद वाटत नाही, हा सर्वात मोठा सिद्धांत पूर्णवादाचा आहे. पूर्णाद्वैताची ज्याला सिद्धी प्राप्त झाली समजा त्याला त्याच्या मनातला अंतःकरणातला भेदभाव संपला मग तो खरा मी खोटा हे कधीच त्याला वाटत नाही,
उलट पक्षी त्याच्याशी व्यापताना, त्याच्याशी बोलताना, त्याच्याशी व्यवहार करताना सुद्धा असंच वाटतं की नाही यार याचाही कुठेतरी विचार घेतला पाहिजे. आपण जातो, आपण एखादी स्कीम घेऊन जातो, आमचे नवनीत भाऊ काढतात, नवीन नवीन स्कीम काढतात, आपण त्या स्कीम्सला घेऊन जातो आणि मग त्या स्कीम गेल्यानंतर सगळ्यांना नाही एखादा व्यक्ती असाच असतो की आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप केलंय हे, आम्ही आमच्या याच्यात खूप केलून ठेवलंय, आता काही येणार नाही. अरे ऐकून तर घे, कळून तर घे, तू ठीक आहे तो खोटा असं समजून कर पण याच्यात काही खरा असू शकतील असा विचार तर कर. हे वेद शिकवतो, वेद असं सांगतो. अरे नाही नाही होय यार ठीक आहे, तुझं बरोबर माझंही बरोबर हरकत नाहीये, दोघांचंही बरोबर ठीक आहे, दोघांचे बरोबर मिळून त्या बरोबरापर्यंत जाऊ, पूर्णापर्यंत जाऊ. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि म्हणून ह्या अभ्यासाकरता आपण सर्वजण काही करत असलो, या सर्वाची भूमिका करत असलो, तर त्याच्यासाठी बंधूंनो आपण वेदाचा आणि पूर्णवादाचा अभ्यास करत आहोत ही भूमिका लक्षात घ्या. आपण उगाच करत नाही आहोत म्हणून आपण इथे. काल जशी एक वामीय सुप्तातला आपण हे घेतलं होतं, तसंच आजही एक वामीय सुप्तातला आपण थोडासा अभ्यासाकरता थोडासा एक पुढचा मंत्र घेऊ. कोणता मंत्र आहे आपण आज अभ्यासाकरता निवडत आहोत? तो म्हणजे तिसरो मातृन स्त्रीन पितृन बिभ्रत एका नेम व्लापयंती. हे वामीय सुप्तातला आणखीन एक स्तोत्र आहे, आणखीन एक ऋचा आहे. ही ऋचा आपण थोडीशी आपल्याला पूर्ण पुरुषाच्या आपल्या माध्यमातून ना आपल्या माध्यमातून आपल्या दृष्टीने आपल्याला पचेल अशा पद्धतीने ह्या ऋचेचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करू. हे परमपूज्य महाराजांनी ह्या सूक्तामध्ये ह्या ऋचेमध्ये पूर्ण पुरुषाचा खूप मोठा खुलासा केला आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. खूप मोठा खुलासा केलाय, दोन भागात केलाय. मी तुम्हाला सांगतो, पुढे तुम्हाला लक्षात येईलच. पण त्या जागी एक आणखीन गोष्ट लक्षात ठेवायची की याला प्रत्येक याला आपल्याला महाराजांनी सांगताना एक गोष्ट सांगितली आहे आणि ती आपल्याला विसरायची नाहीये पूर्ण पुरुषाच्या अभ्यासासाठी, की ही ऋचा म्हणताना प्रत्येक ऋचेच्या आधी प्रणव म्हणायचं विसरायचं नाहीये. कारण ते पूर्ण पुरुषाचं स्वरूप आहे. कोणतीही ऋचा म्हणताना, कोणताही मंत्र म्हणताना, ज्ञानेश्वर माऊलींनी तरी काय केलं आणि डॉक्टर पारनेरकर महाराजांनी तरी काय केलं, सुरुवातीलाच ओम का ठेवला, ओम नमो जी आद्या पहिली ओवी ज्ञानेश्वरांची का घेतली गेली, ओम पासूनच सुरुवात आहे. डॉक्टर पारनेरकर महाराजही ओमच साक्षी रूपात त्या ठिकाणी प्रत्यक्ष रूपाने तिथे ठेवतात. का ठेवतात? कारण ओम हे पूर्ण पुरुषाचं नाव आहे आणि त्याच्या रूपानं ते तिथे आहे असं समजून आपल्याला या पूर्णाचा अभ्यास करायचा आहे. ही भूमिका लक्षात ठेवून ओम या प्रणवाचा विचार प्रत्येक वेळेस करायचा आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. सामान्य माणसांना कदाचित समजेल या व्याहृती कळतील माहिती नाही, पण असामान्यांनी कळतील असंही नाहीये. आता आपल्याला थोडस असं वाटेल की ओम भू भुवा स्वाहा अशा तीन व्याहृती आपल्या समोर आहेत, तिसरो मातृन स्त्रीन पितृन असं आपल्याला सांगितलेलं आहे. थोडस म्हणलं तर याच्यामध्ये गहनता आहे, पण याच्यात तिसरो मातृन असं जर म्हणलं, तीन आपण जर त्या व्याहृती पहिले घेतल्या तर आपल्याला थोड्याशा व्याहृती म्हणलं की कठीण वाटेल, पण मातृरूप म्हणलं की थोडस सरळ वाटतं की नाही. पहा तुम्ही, शब्द जरी आला त्या ठिकाणी की मातृरूप आहेत असा जरी शब्द आला तरी असं वाटतं हो काहीतरी आपल्याला याच्यातलं कळेल, अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि म्हणून आपल्याला या तीन मातृरूप आणि तीन पितृरूप आणि एक सत्यम अशा सात व्याहृतींचा थोडासा अभ्यास पूर्णवादाच्या आणि पूर्ण पुरुषाच्या अभ्यासाच्या माध्यमातून करायचा आहे. या तीन ज्या व्याहृती घेतलेल्या आहेत, सहा व्याहृती घेतलेल्या आहेत ना, या सहा व्याहृती वेदानं सहा भुवनांच्या रूपानं घेतलेल्या आहेत. हा अभ्यास आपल्याला इथे करायचा, लक्षात ठेवायचा. पहिल्या तीन व्याहृतींचा आपण थोडासा विचार करूया. पहिले एक भू भुवा स्वाहा, नंतर पुढच्या तीन व्याहृती आहेत महा जनः तपः, आणि शेवटची जी व्याहृती आहे ती सत्यम अशी सातवी व्याहृती आहे. सात व्याहृतींचं आपल्या जीवनात महत्व आहे. हे सात व्याहृती
आपल्याला आपण अस्य वामस्य पलितस्य होतु हा श्लोक ऐकलाय परवा, ही रुची आपण ऐकली आहे. अस्य वामस्य पलितस्य होतु तस्य भ्राता मध्यमो अस्तृष्णा तृतीयो भ्राता हृतपृष्ठः असात्रा विश्वतिम सप्तपुत्रम, असं आपण श्लोक ऐकलाय. हे सप्तपुत्र जे आहेत ना, हे सप्त जे आहेत ना, हे सप्त म्हणजे हे सात व्याहृतीच्या रूपानं त्यांना दर्शन झालं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा अभ्यास आहे, हा अभ्यासाकरता आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि म्हणून आपल्याला या सात गोष्टींचा विचार आपण ह्या ठिकाणी करणार आहोत. पूर्णवादाला काय कोणालाही काय नेहमी लक्षात ठेवा, आपल्याकडे साताचं महत्व तसंही आहे. सप्त स्वरांचं जसं महत्व आहे, सप्त सुरांचं जसं महत्व आहे, तसं आणखीन एक महत्व आहे आपल्याकडे. कशाचं? आता हे तीन मातृरूप आणि तीन पितृरूप आपण थोडस आपल्या अभ्यासाकरता घेतलं. आपल्याकडे बऱ्याच जणांनी घरी म्हणा इकडे म्हणा कोणाच्याकडे श्राद्ध कर्म पाहिलं असेल. श्राद्ध कर्म पाहताना ज्यांचं श्राद्ध असेल त्यांच्या श्राद्धामध्ये ज्या व्यक्तीचं श्राद्ध असतं त्या व्यक्तीच्या मागच्या दोन पिढ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख येतो. किंवा सपिंड श्राद्ध असल्यानंतर आईकडल्या तीन आणि वडिलांकडल्या तीन अशा तिघांचाही उल्लेख येतो. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. तर थोडासा अभ्यास, थोडंसं बारीक घ्या, थोडं चिंतन लक्षात घ्या, तुम्हाला लक्षात येईल, आपल्याला सर्वांना लक्षात येईल. काही कठीण नाही, मी पण प्रयत्नच करतोय, मी पण उलगडतोय, माझ्या डोक्यात मी उलगडण्याचा प्रयत्न करतोय की ही कशी उलगडेल, हा अभ्यास कसा उलगडेल, हा अभ्यास आपल्याला उडगलून कसा आपल्या समोर येईल. या सप्तव्याहृतींचं जसं त्या दीर्घतमालाच होऊ शकतं का? आम्हाला काही दर्शन होऊ शकत, आम्ही दर्शन घेऊ शकतो. अरे आम्ही तर अशा गुरुचे चेले आहोत की ज्यांनी प्रत्यक्ष जो तो स्वतः प्रत्यक्ष पूर्ण आहे असं आम्ही समजतो. अशा गुरुचे आम्ही चेले आहोत तर आम्हाला का दर्शन होणार नाही? फक्त उलगडण्याचा आपण प्रयत्न तर करू. तीन पितृरूप, तीन मातृरूप, आई आजी पंजी असं आपल्याकडे म्हणतात, तसं वडील आजोबा आणि पंजोबा असा एक आपल्याकडे तीन तीन जणांचा एक असतं आणि शेवटी सत्य ईश्वर. अशा सप्तग्रोत्र ज्यांचा सातवा ईश्वर म्हणजे त्यात मी जो आहे ना तो मी गोवलेला असतो. सातवा आईकडले तीन, वडिलांकडले तीन आणि सातवा मी असं म्हणून ते पूर्ण होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याकडे सप्तगोत्र ज्यांचं आपण करावं अशी आपल्याकडे एक भारतीय परंपरा आहे. किमान आईकडच्या तीन गोत्र ज्यांचं, वडिलांकडच्या तीन गोत्र ज्यांचं आणि आपलं स्वतःच असा उद्धार करावा असं वेद सांगतं. वीरम्मे दत्त पितरहा, वीरम्मे दत्त मातरहा, वीरम्मे दत्त पितरहा असं आपण तिथे छातीवर हात ठेवून सांगतो. मी करीन, मी सातही पिढ्यांचा उद्धार करीन, सप्त गोत्रजांचा मी विचार करीन. एका गोत्रजाचा विचार करणार आपण फार संकुचित वृत्तीचे होऊन जातो, छोट्या वृत्तीचे. आपल्याला वेदानी मोठं घ्यायला सांगितलंय, सप्त गोत्रजांचा विचार करायला सांगितलाय. आईचं गोत्र आपल्या गोत्रात कसं समाहित झालं, आपलं गोत्र काय, आईचं गोत्र काय, आपल्याला आपलंच गोत्र माहिती नसतं तर आईचं गोत्र माहेरचं कुठलं माहितीये काय, विचारात प्रश्नच असतो. विचारात पडायला हो थांबा एक मिनिट, मी विचारतो आईला. बहुतेक भारद्वाज असेल असं मला वाटतंय. फार कठीण असतं आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं. फार एक वेळेस आपलं गोत्र, वडिलांचं गोत्र, काहीतरी निमित्तानं कारणानं जे कोणी संध्या यदा कदाचित दिवसभरात एखाद वेळेस वाटलं तर करत असतील अशांना, आणि केव्हा किंवा कधीतरी केली असेल असं आपण म्हणू, ते किमान लक्षात तरी राहतं ना की ओहो नाही आम्ही एकदा केली बरं का तेव्हा संध्या. आणि त्यावेळेस मला बहुतेक असं आठवत आहे की आम्ही पंचप्रवरी आहोत, आम्ही तीन प्रवरी आहोत आणि आमचं हे गोत्र आहे बहुतेक. हो आहेच आहे, थोडंसं आठवून सांगावं लागतं आपल्याला. आपल्याला आपलं एक गोत्र सापडत नाही, सप्तगोत्र ज्यांचा उद्धार आम्ही केव्हा करावा. पण वेद मात्र आम्हाला वैदिक तोच जो सप्तगोत्र ज्यांचा विचार करतो. पहा एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा सर्वांचा गोतावळ्याचा विचार करायचा म्हणजे काय करायचा, समाजाचा विचार करायचा. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की वैदिक वेद हे किती समाजाभिमुख होते. समाजाची आणि व्यक्तीची व्यवस्था लावण्याकरता जे तयार केलेले आहेत, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता जे तयार झालेले आहेत त्यांना वेद म्हणतात. ही भूमिका लक्षात घ्या. हा अभ्यास आहे, चिंतन आहे. काय समाजाची व्यवस्था लावण्याकरता वेदाने किती
कोणचं तत्वज्ञान असं तुम्ही मला सांगा, कोणत्या इतर देशांमध्ये आणि कोणत्या इतर धर्मामध्ये इतका समाजाचा विचार केलेला आहे? दाखवून द्या. इतक्या गोत्रजांचा इतकं पिंडदान, पण आम्ही त्याला बुरसटलेल्या विचारांचं ऑर्थोडॉक्स जुन्या विचारांचं म्हणून आम्ही त्याला टाकून देतो, त्याचा विचार करत नाही. आणि मग आम्ही ते पुण्याला काय आहे ना, ते कुठे मला शब्द आता एकदम लक्षात येत नाही, ती पुण्याला एक जागा करून ठेवली आहे काही मंडळींनी, की तिथे जाऊन ते श्राद्ध करून आले म्हणजे पावल्यासारखं आहे. आणि अशी जागाच करून ठेवली त्यांनी, मंत्र म्हणायचे नाही, काही नाही काही नाही, कुठला तरी करायचा, विधी करून यायचा, महिलांनी म्हणलं तरी चालतं, महिलांनी श्राद्ध केलं तरी चालतं. आपल्याला या सगळ्या गोष्टी, मला सांगायचं तात्पर्य असं आहे, उद्धार आपल्याला जर आपला उद्धार करायचा असेल, आपल्याला जर आपला अभ्यास करायचा असेल, चिंतन करायचं असेल, बंधू भगिनींनो विचार करा की आमचे वेद किती समाजाभिमुख होते. आम्ही आज हे विचार आम्ही हे चिंतन आमच्या डोक्यात घेत नाही, आणि म्हणून आमच्यामध्येही तरतम भाव राहतो, आमच्यामध्येही भेदभाव राहतो, आमच्यामध्येही त्या समाजाचा विचार येत नाही, माणसाचा, घरातल्या माणसाचा येत नाही, तर समाजाचा कसा येईल? आणि ते होण्याकरता हे वेदाचा अभ्यास, आणि तसा अभ्यास केला तर पूर्ण पुरुषाचं दर्शन लांब नाही हे आपल्याला शिकवतं. आणि म्हणून ही भूमिका, हा अभ्यास, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतणं गरजेचं आहे. यातला तुम्हाला सांगतो, ह्या वेदाच्या माध्यमातून शंकराचार्याने सुद्धा समाज व्यवस्थेकरता, शंकराचार्यांनी बऱ्यापैकी काम केलं. पण आता इथे एक मुद्दा सांगतो, तो लक्षात घ्या, शंकराचार्यांनी केलं, शंकराचार्यांच्या तत्वज्ञानानी केलं नाही. हा अभ्यास फार महत्वाचा आहे. शंकराचार्यांनी केलं वैदिक प्रतिष्ठापना, वैदिक भूमिका समाजाभिमुख व्हावी, समाजापर्यंत पोहोचावी, वेद प्रतिष्ठा वाढावी, यासाठी शंकराचार्यांनी जागोजागी पायी भ्रमण करून भरपूर काम केलं. आणि म्हणूनच आम्ही त्यांना जगद्गुरु मानतो आणि आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक आहोत. पण त्यांच्या तत्वज्ञानाची जी चूक केली, जी अडचण निर्माण करून ठेवली आमच्या भारतीय परंपरेत, त्याच्यासाठी मात्र आम्हाला पूर्णवादाचा विचार मांडल्याशिवाय पर्याय नाही, आणि तो प्रखरपणे मांडणं हे आमचं कर्तव्य आहे असं समजून त्या आम्ही अभ्यास केला पाहिजे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. हे चिंतनाचा भाग आहे, हे अभ्यासाकरता आहे, दुसरं नाही आहे. तुम्ही आम्ही सगळा विचार करून मी तुम्हाला हे सांगतो. आणि म्हणून शंकर तत्वज्ञानाचा विचार करण्यापेक्षा आपण पूर्णवादाच्या तत्वज्ञानाचा विचार आपण ह्या ठिकाणी घेतोय. आणि म्हणून वेदाच्या माध्यमातून विचार केला तर हे सर्व पूर्णाच्या तत्वज्ञानात मोडतं आणि परब्रह्माच्या तत्वज्ञानाच्या सर्व बाहेर राहतं. सोपी गोष्ट, पूर्णाच्या तत्वज्ञानात हे जेवढं काही आहे, आता तुम्ही परब्रह्माच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर अहो, जिथे जीवच नाही तर त्या जीवाला कुठून श्राद्ध करायचं आणि कर्म करायचं? तुम्ही जीवच खोटा मानता, जगच खोटा मानता, तर त्यासाठी करायचंच काय? मग म्हणजे हे सर्व तुमचं तत्वज्ञानाच्या बाहेर गेलं की नाही? आणि पूर्ण मात्र, पूर्णवादाच्या मात्र, वेदाच्या दृष्टीने मात्र सर्व एका त्याच्यात समाहित होत, हा अभ्यास. आणि म्हणून आपण एक शब्दात आणून ठेवतो, ओंकार. म्हणून तो ओंकाराचा अभ्यास आहे, म्हणून आपण त्याचा अभ्यास पुढे करू, पुढे करणार आहोत ओंकाराचा अभ्यास. तसा आपल्याला भू भुव स्वाहा या व्याहृतींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, आणि या पद्धतीने आपल्याला या व्याहृती समजून घ्यायचा आहे. याचा उपयोग पूर्णवादाच्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी, सिद्धीसाठी कसा केला गेला, या संबंधित कसा विचार केला आहे, याचा अभ्यास आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे. याचा थोडा अभ्यास विद्या विद्या प्रकरणात काही माध्यमातून आलेला आहे, पण आपल्याला पूर्ण पुरुषाच्या आत्ता हे आपण तोही करू, त्याचाही विचार करू, पण आज आपण इथे करू, थोडा पूर्ण पुरुषाचा करू, आपल्याला विचारात घेऊ. आणि म्हणून आपल्याला हा अभ्यास चिंतनात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या सर्व भूमिकेचा जेव्हा विचार चिंतन माझ्या मनात येतं, तेव्हा हा सर्व अभ्यास चिंतन हा वेदाचा, ज्यांनी आपण हे असामी सूक्त ज्या दीर्घतमा ऋषींनी लिहिलं, त्यांनी कशा पद्धतीने याचा विचार केला असेल, याचाही विचार माझ्या अंतःकरणात येऊन गेला, शिवून गेला. आणि मला विचार आला की त्यांनी कसं लिहिलं असेल, त्यांनी कसं सांगितलं असेल, आपल्याला ही देवाची रचना त्यांनी कशी करून दिली असेल, आपल्याला आपल्या देवघरात देव कसा लागतो, छोटा लागतो,
अंगुष्ठ मात्र एवढा असा देव लागतो. देव अंगुष्ठ मात्र असावा असं आपल्याला सांगितलेलं. आपण पाहतो आपल्या घरातल्या ज्या मूर्ती असतात त्या साधारणपणे अंगुष्ठ मात्र असतात. शंकराची पिंड असली तर ती केवढी असावी, आपल्या पहिल्या पेरा एवढी असावी, असं आपल्याला एक उदाहरण. आता हे सर्व सांगितलेलं आहे, सर्व शास्त्र आहे देवघरातलं, आपल्या देवघरातलं, हा मंदिरातलं नाही, पुन्हा सांगतो देवघरात. हे सर्व ऋषी मुनींनी आपल्या वैदिकांनी या सर्व गोष्टीचा विचार केलाय. फक्त तो अभ्यास आपण कसा करावा हा आपल्याला सर्व अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचा सर्वांचा अभ्यास करताना आपण हे चिंतन ह्या ठिकाणी माध्यमातून करत आहोत. पूर्ण पुरुषाचं चिंतन करताना एक आणखीन बाब आणि आणखीन बाब लक्षात ठेवायची आणि ती सर्वात महत्वाची बाब आहे की पूर्ण पुरुषाला भूत भविष्य वर्तमान हे नाही. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. पूर्ण पुरुषाला भूत भविष्य वर्तमान नाही. इतर देवतांना ते आहे. मी काल तुम्हाला सांगितलं की त्यांना कशी भीती आहे. का आहे? त्यांना त्यांचा आपल्याला माहिती आहे विष्णूचा जन्म कुठे झाला, क्षीरसागरात झाला. विष्णूच्या नाभिकमलातून कोणाचा जन्म झाला, ब्रह्मदेवाचा जन्म झाला. शिव शंकर कुठे असतो आपण माहिती आपल्याला इथे असतात. या प्रत्येक देवतेचा रामाचा जन्म कुठे झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे सर्वांचं आपल्याला जन्म मरण हे सर्व आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्यांना देश आणि काल याच्या मर्यादा आहेत. पण पूर्ण पुरुषाला देशाच्या आणि कालाच्या मर्यादा नाहीत. हा अभ्यास तुम्ही आमच्या दृष्टीने अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात ठेवणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि म्हणून या पूर्ण पुरुषाला एक गोष्ट आपल्याला अत्यंत महत्वाची सांगितली आहे. काय सांगितली? हा पूर्ण पुरुष कसा आहे? मग सामान्य वर्तमान, प्रेझेंट कंटिन्युअस असं आपल्याला. परब्रह्म सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस आहे, तोही सामान्य वर्तमान काळातच आहे. पण पूर्णवाद पूर्ण पुरुषात आणि याच्यात काय अभ्यास आहे हेही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की यांना काळाचा, पूर्ण पुरुषाला काळाचा भेद लागत नाही, त्याला देशाचा भेद लागत नाही. देश काळाच्या मर्यादेच्या तो पलीकडे आहे, पल्याड आहे. देशकाल त्याच्यासाठी काही नाहीये. देशकाल त्याच्यासाठी काही असू शकतो का? असणं शक्य आहे का? तो सर्व जर सर्वांना वापून उरलाय, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, तो सर्वांना जर समाहित करून घेतलेला आहे. उलट पक्षी हे देश काल ज्यांनी जन्माला घातलेच तोच पूर्ण पुरुष आहे. पूर्ण पुरुषांनी जन्माला घातले मग ते कुठे दिसतात? त्याच्या विश्वरूपात हे दिसत. देश काल हे त्याच्या विश्वरूपात निश्चित दिसत हे आपल्याला माहिती आहे. पण ते त्याचं स्वरूप आहे. त्याच्या रूपामध्ये मात्र, त्याला स्वतःला मात्र या देशकालाच्या मर्यादा नाहीत. हे अभ्यासाकरता लक्षात घेणं आपल्याला फार महत्वाचं आहे. म्हणून तो पूर्ण पुरुष आहे, तो त्याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून त्याला हे आणखी नाव आहे. काय नाव आहे? तो अकाल आहे असं म्हणलं जात. त्याला एक आणखी नामाभिधान केलं की तो अकाल आहे, तो पूर्ण आहे. ही आपल्याला अभ्यास त्याच्या दृष्टीने. म्हणून या अकालासाठी, ह्याच्यासाठीच या व्याहृत्तींचा अभ्यास आहे. म्हणूनच आपल्याला या व्याहृत्ती समोर आलेल्या आहे. आणि म्हणूनच ह्याचं लक्षात घेण्याचं आपल्याला असं आहे की तो जर नाहीये, त्याला जर देश कालाच्या मर्यादा नाहीयेत, हे सर्व त्यांनी जन्माला घातलेलं आहे, तर याचा अर्थ काय आहे? पा वेद काय सुंदर प्रकारे पूर्ण पुरुष सिद्ध करतो. तुमच्या माझ्या सहज लक्षात येईल. याचा अर्थच असा आहे की तो अजन्म आहे, त्याला कोणी जन्माला घातलेलं नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याला देशकालाच्या मर्यादा नाहीत, तो अजन्म आहे, तो अकाल आहे. आणि त्यांनी सर्व हे सर्व काही त्याच्याच कवेत करून घेतलेलं आहे, त्यांनीच निर्माण करून तो त्याच्यात कसा शिरला आहे हे ज्यांनी सांगितलं त्याला वेद म्हणतात, आणि ओळखलं त्याला पूर्णवाद म्हणतात. काय सुंदर सांगितलंय. खरा अभ्यास थोडासा, थोडा मार्मिक आहे, थोडा बारीक आहे, थोडा चिंतन आहे. अजूनही याचा उलगडा व्हायला पाहिजे. मी प्रयत्न करतो पण मलाही वेळ काळाच्या मर्यादा आहेत. मलाही तर वेळ काळाच्या मर्यादा आहेत. तुम्ही मला वेळ काळाच्या मर्यादा ठेवू नका, मग बघा काय मजा आहे ती. अजून तर खूप राहिलंय असं मला वाटतंय. संपाव बघा काय असं वाटतंय. पाहूयात जिथपर्यंत आणखीन एक 5-7 मिनिटं घेतो, जास्त घेत नाही. म्हणून आपल्याला जो एक गोष्ट लक्षात आणायची ती आहे की आपण या सर्व तीन भुवनांचा, तीन व्याहृतींचा जो विचार केलाय, आपल्याला जो निश्चय करायचा आहे, तो ह्या व्याहृतींचं मोजमाप लावून आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे, विचार करायचा आहे. आज अक्षय तृतीयेचा सुंदर मुहूर्त आहे. म्हणून या पितरलोकांची आठवण करायची आहे.
आज तरी किमन पितरांची आठवण करावी असा आपल्याला संकेत आहे. आज आपण कुंभदान देतो आपल्या पितरांना पाणी पिण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपल्या घरात थंड पाण्याचा माठ आणायचा. आधी तो दान करायचा, कुंभदान द्यायचं आणि मग आपल्या घरात थंड पाणी पिण्यासाठी आपल्या पितरांना दिल्याशिवाय आपण प्यायचं नाही. हा संकेत आहे. हे सगळं आता विसरण्यात गेलेलं आहे. आपल्याला आता फ्रीज उघडलं की थंड पाणी मिळतं, त्यामुळे माठाचा प्रश्न राहिला नाही मुळात. आणि आणायचा म्हणला तर असा काही मुहूर्त राहिला नाही. आज अक्षय तृतीयेला माठ आणायचा घरामध्ये. पहिले पितरांना कुंभ द्यायचं, पहिले वडिलांची त्यांचं शमन करायचं, त्यांच्या तृषेचं शमन करायचं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणून तर आजच हा तृतीयेला देवानी आपल्याला बघा आजच ह्या पितरांच्या अभ्यासाकरता हे तीन या व्याहृती आपल्याला आज दिल्या. का दिल्या? अरे आजच तुम्हाला केला पाहिजे. म्हणून आपण हा अभ्यास तुम्हाला आम्हाला सर्वांना करून घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण हा आज अभ्यास करत आहोत. खर तर मला माझ्या मनात प्रश्न चालू आहेत की संपावं काय, 5-7 मिनिटं घ्यावे. तुमची परमिशन असली तर आणखीन एक थोडं राहिलंय, 5-7 मिनिटं अजून घ्यावे असं मला वाटतंय. पण हे कळल्याशिवाय मजा नाही, हे पूर्ण झाल्याशिवाय मजा पण येणार नाही असंही मला एकीकडे वाटतंय. पहा, आपण पूर्ण पुरुषाला देशकाल मर्यादा नाही, त्याच्या हे नाही, पण आपल्या देवाला आहेत. आणि म्हणूनच आपल्या देवाला आपण आणखीन एक करतो, आपण आपल्या देवाची पूजा करतो, अभिषेक करतो. आणखीन काय करतो आपण देवाला? सर्वात महत्वाचं म्हणजे आपण देवाला नैवेद्य दाखवतो, पूर्ण पुरुषाला नाही. नैवेद्य दाखवताना तो आपण देवाला दाखवतो. का? तो आपल्यासारखा, आपण आपल्या अस्मिता केंद्रावरून. आपल्याला आपला देव पाहिजे, आपल्याला पूर्ण पुरुष करणार आहे का? आपण आपल्या अस्मिता केंद्रावरून जो आपला देव आहे त्याला पूर्ण समजून त्याच्याशी जर व्यवहार केला तर आपल्याला त्या पूर्णाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. हे पूजेचं महात्म्य, हे वेदांचं महात्म्य. आपल्या अस्मिता केंद्रावरून आपल्याला जे पाहिजे तेच, जे अपेक्षित आहे तेच सत्यांग आपण पाहायचं आणि त्याचा अभ्यास करायचा. हे पूर्ण पुरुष शिकवतो, हे पूर्णवाद शिकवतो. हे आपल्याला जर कळलं तर आपल्याला हे कळतं. आणि म्हणून जीवालाही मर्यादा आहेत हे आपल्याला पूर्णवाद शिकवतो. आणि म्हणून आता हे तीन लोक सांगतो आणि आपण, मला असं वाटतं की या ठिकाणी थांबवूया. एक भूलोक, पहिला भूलोक म्हणजे काय? मनुष्य लोक. भूलोक, भुवा हा लोक ज्याला आपण भुवा लोक असं म्हणतो तो म्हणजे पितरलोक, पितृलोक असं त्याला म्हणतात. आणि स्वाहा म्हणजे स्वर्गलोक, म्हणजे देवलोक असं त्याला म्हणतात. आपल्याला ह्या अभ्यासाच्या माध्यमातून हे तिघांचे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता याच्यात आणखीन एक सहज, काल तुम्हाला मी सूर्याची उपमा दिली होती. या सूर्याचं एक फार वैशिष्ट्य मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो की ह्या मंडळामध्ये ह्या देवांच्या ह्याच्यात दोन सूर्य आहेत. एक त्या स्वर्गलोकात एक सूर्य आहे आणि त्या स्वर्गलोकातला जो देव सूर्य आहे त्याचं प्रतिबिंब हे सूर्य आहे असं वेदांनी सांगितलेलं आहे. आणि तो या सूर्यापेक्षा 1000 पटीनं तेजस्वी आहे असं स्वर्गलोकाचं महात्म्य सांगितलेलं आहे. असा स्वर्गलोकाचा अभ्यास सांगितलेला. म्हणून स्वर्गलोकाचं महात्म्य खूप मोठं आहे असं आपल्याला या ठिकाणी अभ्यासाच्या माध्यमातून कळालेलं आहे. आणि म्हणून आपण एखादी गोष्ट केल्यानंतर आपण, आपल्याला एखादं दर्शन झालं की नाही खूपच मोठं तेज होतं, 1000 सूर्यांसारखं तेज होतं, हे जे आपल्याला दिसतं ते 1000 सूर्यांचं तेज म्हणजे हा स्वर्गातल्या देव त्यावेळेस आपल्याला तिथे दिसत असतो. म्हणून आपल्याला ते मोठा प्रकाश पडतो असा तो अनुभव आहे. हे आपल्याला अभ्यासासाठी महत्वाचं पाहिजे. म्हणून या तीन लोकांच्या, तीन भुवांच्या हे जे तीन लोक आपण पाहिले त्यासाठी जो आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यासच प्रजापतीला म्हणजे जो पहिला व्यक्ती आहे त्याला अपेक्षित आहे, म्हणजेच वेदाला अपेक्षित आहे. हे आपण मला मते ह्या ठिकाणी जाणून घेऊ. आणि तो अभ्यास कशाने येतो? तर तो तप केल्याने येतो. आणि ते तप ज्यांनी केलं त्याला प्रजापती म्हणतात. आणि त्या प्रजापतीला हा तप झाल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याला तप करावा वाटतं. त्याला एकदा कळालं की हे तीन लोक समोर आलेत, हे तीन लोक प्रत्यक्ष दिसलेत. हे जसे समोर आलेले त्याला दिसले त्याला कळालं की हे तीन लोक आहेत. पण त्याला पुन्हा जावं लागलं आणि पुन्हा त्याला तप करायची इच्छा झाली. आणि त्यांनी पुन्हा जेव्हा तप केलं तेव्हा त्याला असं कळालं की हे तप नसून या तीनही विद्या आहेत असं त्याच्या लक्षात आलं. आणि मग ह्या तीन विद्या कोण? तर भू म्हणजे ऋग्वेद, भुवा म्हणजे यजुर्वेद,
आणि स्वहा म्हणजे स्वामवेद. आणि या तिन्हींच्या व्याहृतींचं, या तीन व्याहृतींचा, वेदांचा जर कोणचा आत्मा आहे तर तो हा आहे. हे आपल्याला महाराज आपल्याला ह्या ठिकाणी त्या अभ्यासाच्या वेदांचा आत्मा या तीन व्याहृती आहेत हे आपल्याला ह्या ठिकाणी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आता याच्यामध्ये खूप मोठा अभ्यास आहे आणि हे कळालंय बरोबर, त्याला खूप आनंद झालाय. आणि या वेदाच्या जागी या तिन्ही व्याहृतींचा जरी आम्ही अभ्यास केला बंधू भगिनींनो, कधी कधी आपल्याला वेदांचा अभ्यास कळत नाही. या तिन्ही व्याहृती या वेदांच्या कशा आत्मा आहेत हे जेव्हा त्याला कळालं, माफ करा मी तुम्हाला मगाशी थोडस वेगळं सांगितलं असं मला वाटतंय, या तिन्ही व्याहृती ह्या वेदांचा आत्मा आहे असं त्याला ज्ञान झालं. अभ्यास लक्षात घ्या, या ज्या तीन व्याहृती भू भुवा स्वाहा, या ऋग्वेद यजुर्वेद सामवेद या तिन्हीचा आत्मा आहे असं ज्ञान त्याला झालं त्यांनी जेव्हा तप केलं तेव्हा. आणि म्हणून त्याला खूप आनंद झाला. आणि म्हणून वेद असा आज्ञा करतं की तुम्हाला एक वेळेस वेदाचा जास्त अभ्यास करता आला नाही आणि तुम्ही या तीन व्याहृतींचा जरी अभ्यास केला तरी तुम्हाला पूर्णत्व लक्षात येईल, ते लक्षात येवो अशी आपण आज या ठिकाणी प्रार्थना करू. आणि उद्या याची चतुर्थी कशी करायची, याचा पुढचा अभ्यास कसा करायचा, या तीन व्याहृतींचा पुढचा विषय काय आहे, खरं तर मला आजच संपवा असं वाटत होतं पण खूप वेळ झालेला आहे, जास्त वेळ घेणे योग्य नाही. आणि म्हणून मी थोडं सावकाश जातोय, मी थोडस माझंही चिंतन माझ्या दृष्टीने पण विचार करतो की मला नेमकं बरोबर समजलंय का, कुठे चुकलंय का, मी त्याचा रेफरन्स घेत राहतो, विचार करत राहतो. आणि म्हणून थोडस थांबत थांबत मी ह्या पद्धतीने थोडा हळूवार चालतोय पण ते कळेल असं मला वाटतंय. मला कळालंय तर आपल्या सर्वांनाही ते निश्चित कळेल असा माझा विश्वास आहे. आणि म्हणून या तीन व्याहृतींचा अभ्यास आपल्याला पूर्ण पुरुषाकरता जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. या तीन व्याहृती आपल्याला पुन्हा त्याची चतुर्थी कशी करता येईल याचा विश्वास आपण या ठिकाणी निश्चित व्यक्त करू. त्याचा अभ्यास आपल्याला होईल असं मला वाटतंय, तो अभ्यास आमच्याकडून व्हावा अशी प्रार्थना या ठिकाणी करतो. थोडासा झालेला वेळाबद्दल पुन्हा एकदा दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय पूर्णमाता.